बीकेबी मराठी न्यूज मध्ये मी जोया खान आपलं स्वागत करत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नवनीत राणा यांच्यावर रुपाली चाकणकर यांनी दिली प्रतिक्रिया. आर्थिक मदत आणून देणं गरजेचं होतं, मात्र नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करत आहे असा टोला नवनीत राणांना लगावला. मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे. बछडे वनविभागाच्या सुपूर्द, परंतु चिमुकले हिरमुसले. आणि कोयता हातात ठेवून हल्ला करण्याचा केला एका इसमाने प्रयत्न. सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल. आणि याच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. हनुमान चालीसाच्या तापलेल्या मुद्द्यावर रुपाली चाकणकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की कोरोना महामारीनंतर महाराष्ट्र नुकतंच संकटातून बाहेर आला आहे. अशा वेळेस महागाई, बेरोजगारी, असंघटित कामगार असे अनेक प्रश्न असताना खासदार नवनीत राणा यांनी पुढे येणे गरजेचे होते. त्यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला काही आर्थिक मदत आणून देणं गरजेचं होतं, मात्र नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेस दिली. खरं तर आपण सगळ्यांनी पाहिलंय, आपण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा माणूस हा कोरोनासारख्या महामारीच्या लढाईतून बाहेर पडला आहे. ही महामारीची लढाई लढत असताना आपण सगळेजण एकत्र आलो, लढलो आणि जिंकलो. या महामारीमधून बाहेर पडल्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते महागाईचे आहेत, बेरोजगारीचे आहेत, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेचे आहेत, असंघटित कामगारांचे आहेत, कष्टकऱ्यांचे आहेत, शेतकऱ्यांचे आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांवरती बोलण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं होतं. ज्यांनी आता दिल्लीत गेले तिथं काही हनुमान चालीसा पठण करतात, तर त्यांनी खरं तर कोरोना कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून थोडीफार मदत घेऊन महाराष्ट्राला दिली असती तर निश्चितपणे त्याचा फायदा झाला असता. केवळ विरोध करायचा आहे. महाराष्ट्र हा एकसंध महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, हा एकसंध महाराष्ट्र जो शांत महाराष्ट्र आहे तो अशांत करण्याचा विचार आणि ही विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटतं. चंद्रपूर येथील एक ऑटो रिक्षा चालक आपल्या ऑटोमध्ये चक्क सीटच्या मागे देशी व विदेशी दारू भरून नेत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळताच त्यांनी चेकपोस्ट नाक्यावर नाकाबंदी करून या ऑटोला पकडलेच. तसेच या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केल्या गेली आहे. पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, मोरेश्वर कर्मे, ज्ञानेश्वर मस्के, कुंडलिक चौधरी, मुनीश्वर रायसिडाम, रत्नाकर खेकारे व वाहन चालक विनोद गौरकर यांनी चेकपोस्ट नाका येथे एका ऑटोला थांबवून ऑटोची तपासणी केली असता सीटच्या मागे देशी विदेशी दारू आढळून आली. त्यानंतर त्याला आष्टी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. त्यामध्ये देशी दारू 60,000 रुपये व विदेशी दारू 56,000 रुपयांची ऑटोमध्ये मिळाली. त्यानंतर सदर ऑटो व आरोपींना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत पोलीस स्टेशन येथे कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीचे नाव सलमान हुसेन सय्यद राहणार चंद्रपूर 22 वर्ष आणि देवचंद पुंडलिक जांभूळकर राहणार आलापल्ली वय 32 वर्ष असून या दोन्ही आरोपीला चामोर्शी न्यायालयात हजर केले असता या आरोपींना 1 दिवसाची पोलीस रिमांड मिळालेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात मोरेश्वर कर्मे करीत आहेत. बीकेबी न्यूजसाठी गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. महागडा फ्रीज 3 दिवसात खराब झाल्याने दुकानदाराविरोधात ग्राहकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. नामांकित कंपनीचा हेअर डीप फ्रीज 37,500 रुपयाला व्यवसाय करण्यासाठी संध्या होम अप्लायन्सेस दुकानातून घेण्यात आला होता, परंतु फ्रीज दुरुस्तीबाबत बदलून देण्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलेही सहकार्य मिळाले नाही, त्यामुळे ही तक्रार देण्यात आली आहे. एका परिवाराने हेअर डीप फ्रीज 37,500 रुपयाला व्यवसाय करण्यासाठी संध्या होम अप्लायन्सेस दुकानातून घेतला होता, परंतु हा महागडा फ्रीज 3 दिवसात बंद झाल्याने ग्राहकांनी दुकानदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हेअर डीप कंपनीच्या नावाचा फ्रीज वारंवार पाठपुरवठा करून सुद्धा दुकानदार हा सहकार्य करत नसल्याने सदर पीडित महिलेने अर्वाच्या भाषेत बोलून शिवीगाळ केल्याची लेखी तक्रार दाखल केली आहे व पोलीस स्टेशन दिग्रस यांच्याकडून न्याय न मिळाल्यास व गैर अर्जदाराचा बंदोबस्त न केल्यास गैर अर्जदारांच्या दुकानासमोर विषप्राशन करून आत्महत्या करावी लागेल किंवा आत्मदहन करावे लागेल अशा आशयाची तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. दत्तप्रभू हॉटेल आहे, त्या हॉटेलसाठी आम्ही फ्रीज घेतला 37,500 रुपयाचा संध्या होम अप्लायन्समधून. तो घेतला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून बंद असल्यामुळे आम्ही सारंग दुदलवार यांच्या दुकानात जाऊन वारंवार त्यांच्याकडे तक्रार केली. एक तर आम्हाला दुरुस्त करून द्या किंवा बदलून द्या. त्यांनी काहीही न करता मला असलीच भाषेतनी त्याने शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याच्यात भयभीत होऊन मी
पोलीस स्टेशनमध्ये डिग्रस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली व एस पी साहेबाकडे कलेक्टर साहेबाकडे पण तक्रार दाखल केली की साहेब दा यवतमाळ व एस डी पी ओ साहेब दारवा यांनी मला योग्य ते न्याय मिळून द्यावा, दोन्ही हात जोडून माझी त्यांना विनंती आहे. बीकेबी न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. नाशिक तालुक्यातील मोरदार शिवारात मादीपासून दूर झालेले 2.5 महिन्याचे बिबट्याचे बछडे फिरताना कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याचे बछडे घरी आणले तर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वन विभागाकडे सोपवले आहे. ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या पिल्लाला मांजरीचे पिल्लू समजून त्याला दूध पाजून खाऊ घालत त्याचं संगोपन व संरक्षण केलं. 5 दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत कडाक्याच्या उन्हामुळे त्वचा रोग व अपेक्षित अन्नपाणी न मिळाल्याने बछड्याची प्रकृती खालावली. बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात येताच ठाकरे कुटुंबियांनी 8 दिवस संगोपन केलेले बछडे वनविभागाच्या ताब्यात सुपूर्द केले आहे. त्यावेळी कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांना गहीवरून आले. वनविभागाने 3 दिवस उपचार करून हे बछडे नाशिकला रवाना केले. कटवन परिसरातील मोरदार शिवारात जंगल आहे. या जंगलात कोल्हे हरिण बिबट्यांसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर आहे. खाकुर्डी येथील कृष्णा ठाकरे यांचे कुटुंबीय मोरदार शिवारात वास्तव्याला आहेत. शेताजवळ या कुटुंबातील मुलांना मांजरीच्या पिलांसारखे गोंडस वेगळ्या रंगाचे बछडे दिसले. त्यांनी या बछड्याला घरी आणले. एकत्रित 18 ते 20 जणांचे कुटुंब असल्याने या कुटुंबातील तीर्थ वेदांत दक्ष अथर्व व 2 वर्षाची तनुजा या मुलांना बछड्याचा लळा लागला. सोमवारी वन विभागाने या बछड्याला आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जावेद खाटिक यांनी त्याच्या त्वचा रोगावर उपचार केले. बछडे वन विभागाकडे आल्यानंतर जेवण करत नव्हते. त्वचा रोगाबरोबरच भूक न लागण्याचे औषधोपचारही या बछड्यावर करण्यात आले. 3 दिवसानंतर बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वन विभागाकडे सोपवले. मालेगाव वन परिक्षेत्रामध्ये सोमवारी दिनांक 9 मे 2022 रोजी खाकुर्डी येथे एक बिबट वन्य प्राण्याचा बछडा असल्याचा निरोप मिळाला. तो बिबट बछडा साधारणपणे 2 महिने वयाचा आहे. गेल्या काही दिवसापासून खाकुर्डी परिसरात एक मादी व तिचे बछडे त्यांचा वावर असल्याच्या बातम्या आम्हाला शेतकऱ्यांकडून वेळोवेळी प्राप्त होत होत्या. त्यानुसार ज्या ठिकाणाहून निरोप आला की अशा अशा कृष्णराव रावसाहेब ठाकरे या शेतकऱ्यांच्या शेतशिवारामध्ये एक बछडा 5-7 दिवसापासून वावर करत असल्याचे कृष्णराव ठाकरे यांनी वनविभागाच्या सूत्रांना माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी पाहणी करून तिथे गेलो असता एक बिबट बछडा त्याच्या कुटुंबापासून भरकटत मानवी वस्तीकडे आल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलं. तेथे स्थानिक चौकशी केल्यावर समजलं की 5 ते 7 दिवसापासून हा बछडा त्या कृष्णराव ठाकरे यांच्या घराच्या आसपासच फिरतो आहे. त्या कृष्णराव ठाकरे यांच्या घरात लहान मुलं असल्यामुळे त्यांचा लळा एक प्रकारे त्या बछड्याला लागला. त्यामुळे तो बछडाही त्या मानवी वस्तीपासून दूर जायला तयार नव्हता. अशा परिस्थितीत हिंस्र श्वापद हे मानवी वस्तीत असणं धोकेदायक असून थोडंसं वन्यजीव कायद्याच्याही काही ज्या काही जे बंधनं आहेत त्यानुसार सदर बछडा हा आम्ही वनविभागाच्या ताब्यात घेऊन त्याला वनपरिक्षेत्र कार्यालयावरात आणून ठेवलं. बछडा हा जरी सुदृढ नसला तरी तो सक्षम आहे, त्याची मूवमेंट व्यवस्थित आहे. परंतु स्थानिक व्हेटरनरी एक्सपर्ट यांनी सांगितल्यानुसार त्याला फंगल डिसीज असल्यामुळे त्याच्या स्किनवर काही केस निघून गेले आहेत. त्यामुळे पुढील प्राथमिक उपचार इथल्या मालेगावच्या व्हेटरनरी एक्सपर्टने केले. त्या कुटुंबामध्ये लहान मुलं असल्यामुळे लहान मुलांना साहजिकच जसे कुत्रे मांजर हे पाळीव प्राण्यांचा लळा लवकर लागतो त्या पद्धतीने अगदी निरागस भावनेने त्या लहान बाळांनी देखील त्या बिबट्याच्या पिल्लाला जवळ घेतलं, त्याला दूध पाजलं असावं. साहजिकच कोणत्याही प्राण्याला त्याचं पोटाचा प्रश्न सुटला म्हटल्यावर त्या परिसरात किंवा त्या व्यक्तीचा त्याला लळा लागतो. त्या नियमानुसार ते बिबट्याचा जो बछडा सापडला तो देखील त्या कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील लहान मुलांसोबत त्याची एक जवळीक
गेल्या 8 दिवसापासून तयार झालेली दिसून आली. आमच्या शेतात बंगल्याच्या बाजूला 50 फुट उसांचं रान आहे. बंगल्या शेजारी झाडवाने नारळे, चिकू, आंबे आणि पिल्लं होतं एक लहान नवाय नातू सगळं खेळत होते. त्यांनी पाण्याच्या कुंडीच्या आसऱ्यात येऊन लागलेलं होतं. ते कुठं चुकलं गेलं का काय नापणे मला टाकलो, बाबा 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 मांजरचे पिल्लं मांजरचे पिल्लं. मी गेलो बाबा मांजरचे पिल्लं कसं दुपारचं उन्हाचा टाईम होता. पाहिलं तिथे बिबट्याचं पिल्लं राबवलं त्यांना म्हणलं पा लोक घरात बसा खरं जाऊ गेलं तर बुक आई तर त्याची आई असेल बसेल एखादी झडप मारून सगळं नातूच्या नातू घरात पडले ना आम्ही त्याची किंमत पाहिली इकडून पाय तिकडून पाय खिडकीनं पाच बसतो. पूर्ण दिवस काही गेलं नाही तेवढ्या एरियात फिरायचं ते ओसांकडे जायचं इकडे जाय तिकडे जाय फिरून आहे की घराकडे जायचं. 2 दिवस झाले 3 दिवस झाले परत पुरांमध्ये लहान पुरांमध्ये खेळणं होऊन गेलं ते कमत पाहिजे त्याची त्यांच्याशी खेळायला लागलं. आमच्याकडे 4 कुत्रे कुत्रे त्याला पाहून त्याला लांबत लांब उभे राहायचे ते पण त्याच्याजवळ जायचे नाही. असं करता 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 4-1 दिवस झाले पण ते बाई नाकाला असंच धरून पडायचे तिला असं रोजचं काय झालं काय पिल्लं आहे त्याला काय देऊ बिबट्याचं का मांजाचे ते 2 वर्षाची नाते त्याला धरून असं हे करत चावत नव्हतं ते दात काढायचे काही नाही करत होते ती खांद्यावर धरायची त्याला कड्यावर धरायची असं खेळत होते त्याला खेळता खेळता ते घरचं नेंबर सारखा होऊन गेलं. 4 दिवस झाले 5 दिवस 8 दिवस झाले मग ते दूध वगैरे दूध पोळी मोडून ते माय सुना वगैरे त्याचे त्याला खाऊ घालायचे आणि ती घरात एकदम पूर्ण घरात फिरायची 4 रुमात फिरायची ते इकडे जाय तिकडे जाय तिकडे वगैरे असं करता करता ते 8 दिवस झाले. 1 दिवशी मी वनी बघाला माझ्या मोठ्या चिरूंची काय उपयुक्त असतो त्याने सांगितलं बुवा ते वनी बघा साहेबांना सांगून हे बिबट्याच्या पिल्ल्याची काही औषध त्यांचं सांगून द्यायची ते काला आली त्यांनी पाहिलं ते त्यांच्या सुरक्षित त्यांच्याकडे टाकून त्यांनी काल नेलं. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. Thank you.
तर ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नागपूरचे समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, ALIMCU कानपूर व CRC नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील MTDC सभागृहात 14 व 15 मेला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनाचे सामाजिक दिव्यांगांना देण्यात येणारे लाभ, न्याय व अधिकारिता मंत्रालयाद्वारे दिव्यांगासाठी ADIP योजना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत जिल्हा परिषद नागपूरचे समाज कल्याण विभाग, जिल्हा आयोग विभाग, ALIMCU कानपूर व CRC नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी 29 एप्रिल ते 27 मे 2022 पर्यंत राबविण्यात येत असलेल्या मोफत सहाय्यक साधने वाटप कार्यक्रमांतर्गत कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील MTDC सभागृहात 14 व 15 मेला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवसीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी वर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. VKB न्यूज साठी कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. खापरखेडा पॉवर प्लांट येथून निघणारी राख साठवून ठेवण्याकरिता वारेगाव आणि खैरी लगत असलेल्या क्षेत्रात ही राख डंप करण्याकरिता बंधारे करण्यात आले आहे. तर या राखेचे प्रमाण इतके वाढले आहे की ही राख डंप केलेल्या जागेवरून बाहेर भागात पसरली आहे. गावातील नागरिकांना याचा त्रास होत असून यांनी याबाबत तक्रार देखील दिली आहे. वारेगाव आणि खैरी लगत असलेल्या क्षेत्रात खापरखेडा पॉवर प्लांट येथून निघणारी राख साठवून ठेवण्याकरिता बंधारे करण्यात आले आहे, परंतु या राखीचे प्रमाण वाढल्याने ही राख बाहेर निघून पसरली आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे ही राख 3 मीटर आतमध्ये डंप केल्या गेली पाहिजे, मात्र याचे नियोजन नसल्याने ही राख आता मोठ्या प्रमाणात बाहेर आली असून या राखीमुळे परिसरातील वारेगाव, खैरी, कवठा, खसाळा, मसाळा, सुरादेवी या गावांमध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे सर्वत्र राख हवेतून गावाकडे शिरली आहे, त्यामुळे गावातील नागरिकांना घराबाहेर निघणे सोपे नव्हते. या राखेमुळे डोळ्यांना होणारा त्रास व त्याबरोबर शेती व्यवसायाला फटका बसण्याची वेळ आली आहे. यावर गावातील नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाला तक्रार देऊन सुद्धा त्यांचे निराकरण करण्यात आले नाही आहे. राखीचा त्रास मी काल स्वतः नजरेनं बघितलेला आहे आणि एवढी वारा आली आहे की हे आज तुम्ही ज्या डॅम्पवर उभे आहात ती राख कोण्या पद्धतीनं कुठपर्यंत पाहिजे हे 3 मीटरच्या खालतं पाहिजे, परंतु हे राख जे आहे या डॅम्पच्याही वरतं गेलेली आहे, परंतु हे उचल करत नाही. नियम शासनाचा असा आहे एन्व्हायरमेंटचा की 10 वर्षामध्ये हे पूर्ण खाली करायला पाहिजे, पण एन्व्हायरमेंटचे सुद्धा अधिकारी येऊन गेले, त्यांचंसुद्धा ऐकून नाही राहिलेले हे अधिकारी CGM सुद्धा त्याच्या ठिकाणी ऐकून राहिलेले नाही आहे. आणि मी पुन्हा वारंवार मुख्यमंत्री आदित्य ठाकरे एन्व्हायरमेंटचे यांनासुद्धा पत्र दिलं आहे, SDO, तहसीलदार, BDO, कलेक्टर यांनासुद्धा विनंती केली आहे की आमच्या गावाला जो हा प्रदुर्भाव होत आहे रोगाचा म्हणा किंवा डोळ्याचा म्हणा, आणि याच्यामध्ये परीक्षणसुद्धा केलेलं आम्ही, आणि पाण्याचं जे आहे तो स्तोत्र आमच्यावालं ते सुद्धा बंद पडलेलं आहे. अनेकदा मी याला निवेदन देऊन आमचे नाही सरकारमध्ये जे राज्यकर्ते बसले आहेत तेसुद्धा ऐकत नाही आणि विरोधी पक्षसुद्धा आमचा ऐक. ही राख खापरखेड्याची आहे, ही राख या ठिकाणी अशी मनोपल्ली चालते की मी चुचलीन मागर या गावाचे 7-8 लोक युवा लोक उचलण्यास तयार आहे, परंतु त्यांना उचलू देत नाही आहे. ते सरळ म्हणतात का आम्हाला कोणाचा तरी दबाव आहे, त्या दबावामुळे आम्ही उचलू देत नाही आहे. हे सरळ अधिकारी काल एवढी परिस्थिती झाली की गावातले दरवाजेसुद्धा बंद करावे लागले. आखरी का दरवाजा बंद करते म्हणून मी माझी गाडी घेऊन या माझ्या पॉईंटवर आलो खैरीच्या, तर मला माझी गाडीसुद्धा म्हणजे सामनेचा येणारा व्यक्तीसुद्धा दिसत नव्हता, एवढी एवढी भयंकर राख उडत होती. त्रास म्हणजे असा आहे की अगला व्यक्ती जो आहे येणारा तो आपल्याला काहीच दिसलेला नाही त्या लाकडीमुळे, डोळ्या म्हणजे लाकड वगैरे जिकडे तिकडं डोळे वगैरे खराब, बिना चष्म्यानं तर सर चालणंच नाही हवे. शेतीवरचं काय प्रश्न? शेतीचं तर भरपूर नुकसान आहे, याच्यानं झाडांची पण वाढणं वगैरे काहीच नाही होत आहे, पेरलेल्या पण नुकसानच आहे या लाकडामुळे. VKB न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. कोर्टात सुरू असलेला खटला परत का घेत नाही म्हणून एका माथे फिरूने चक्क भर रस्त्यात कोयता घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र गावातील मंडळींनी मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हमरे दूरे चल चल
माझ्या पुतण्यावर सुरू असलेला मारहाणीचा खटला परत का घेत नाही म्हणून आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे महेश अशोक राठोड व अशोक नरसिंग राठोड यांनी गावातीलच राहणाऱ्या भीमराव चव्हाण यांच्यावर भररस्त्यावर कोयत्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेची तक्रार भीमराव चव्हाण यांनी आर्णी पोलीस स्टेशनला दिली. मात्र पोलीस भीमराव चव्हाण यांनी अर्ज दिला असून तो तपासात नाही आहे असं जमादार सांगतात आहे. 3 दिवस लोटूनही या गंभीर घटनेची दखल आर्णी पोलिसांनी घेतली नसल्याचे दिसून पडते. वर्ष सुरू होताच जिल्ह्यात खुनाची मालिका सुरू झाली. आता ब्राह्मणवाडासारख्या छोट्याशा गावात क्षुल्लक वादावरून चक्क कोयत्याने हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. अशांना पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या नाही तर मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर घटनेतील आरोपी बीट जमादार यांच्या परिचित असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे. 3 दिवस लोटूनही कुठलीही कारवाई पोलिसांनी केली नसल्याने नागरिक सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तर पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील याकडे लक्ष देतील का अशी चर्चा सुद्धा सध्या सुरू आहे. VKP न्यूजसाठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील राजे धर्मराव हायस्कूल येथील पटांगणावर माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीना भापरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय चामोर्शीच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भव्य महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आला होता. तर या अभियानाचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. राजे धर्मराव हायस्कूल येथील पटांगणावर माननीय जिल्हाधिकारी गडचिरोली संजय मीना भापरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय चामोर्शीच्या वतीनं आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने भव्य महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, तहसीलदार नागटिळक, आष्टी येथील सरपंच सौ बेबीताई बुरांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ रुपालीताई पंदिलवार, आष्टी येथील पोलीस निरीक्षक कुंदन गावडे प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांना आमदार डॉक्टर देवराव होळी व तहसीलदार नागटिळक यांनी मार्गदर्शन केले. या महाराजस्व अभियानात राज्य सरकारचे विविध योजनांचा थेट लाभ देण्यात आला व अनेक लाभार्थी यांना विविध आवश्यक प्रमाणपत्र थेट लाभार्थी यांना आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या हस्ते देण्यात आले. आयोजित करण्यात आलेल्या या महाराजस्व अभियानात आष्टी परिसरातील शेकडो नागरिकांनी या महाराजस्व अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ घेतला. परंतु मागच्या सरकारनं मान्य देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं संपूर्ण 100 ते 500 रुपयामध्ये केला आणि अशा पद्धतीनं चांगला निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाची आपण सर्व लोकांनी अंमलबजावणी करा. आपल्याला सर्वांना माहीत आहे कुटुंब संजय गांधी निराधार सर्वकाळ योजनामध्ये आपल्याला खूप सारं चांगलं काम आहे. तर मागच्या सरकारनं पहिल्यांदा 600 रुपये भेटत होते. VKP न्यूजसाठी गडचिरोली येथून गणेश शिंगाडे यांची रिपोर्ट. VKP मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKP न्यूज. नमस्कार.